हाय फ्रेंड्स, फरम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज नवीन टॉपिक चालू करतोय, पायथागोरस थेरम। आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक कंप्लीट केलाय आणि त्यानंतर आज आपण पायथागोरस थेरमला सुरुवात करतोय। आता पायथागोरस थेरम, आतापर्यंत आपण पायथागोरस थेरम ऐकलेलं आहे। काय सांगतोय पायथागोरस थेरम? द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे इन राईट अँगल ट्रायंगल। जर एक राईट अँगल ट्रायंगल असेल, सपोज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल, जर एक राईट अँगल ट्रायंगल असेल, याला नाव दिलं ए बी अँड सी, तर या ठिकाणी पायथागोरस थेरम काय सांगतोय की हा 90 डिग्रीचा अँगल आहे, याच्या अपोजिट हा काय असेल? हायपोटेनियस असेल। सपोज दिस इज साइड फर्स्ट अँड दिस इज साइड सेकंड, जर आपण म्हटलं तर पायथागोरस थेरम काय सांगतोय? स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस मीन्स एच स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, म्हणजेच एस वन स्क्वेअर प्लस एस टू स्क्वेअर। हे कोण सांगते आपल्याला? पायथागोरस थेरम। द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, म्हणजे काय? पायथागोरस थेरम म्हणजे या हायपोटेनियस या एसी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, म्हणजे हा हायपोटेनियस म्हणजे ए सी, सो ए सी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर। हे स्टेटमेंट आपलं येते पायथागोरस थेरम नुसार। स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड इज नोन एज अ पायथागोरस थेरम। आणि त्या पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? तर आपल्याला पायथागोरस थेरम शिकायचा आहे, पायथागोरियन ट्रिपलेट शिकायचं आहे, त्यानंतर 30-60-90 जो थेरम होता त्यालाही यामध्ये रिकॉल करायचंय, 45-45-90 च्या थेरमलाही रिकॉल करायचंय, जॉमेट्रिक मीन शिकायचंय, त्यानंतर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल शिकायचंय। या सगळं पॉइंट आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे, तर वन बाय वन आपण याकडे जाऊया। तर काय, सगळ्यात पहिले पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट दिलंय, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड, म्हणजे काय? एक राईट अँगल ट्रायंगल आहे, सपोज हा एक राईट अँगल ट्रायंगल असेल, तर हा 90 डिग्रीचा अँगल, याच्या अपोजिट हा काय असेल? तुमचा हायपोटेनियस। सपोज जर याला मी आता सांगितल्याप्रमाणे याला जर आपण ए बी सी नाव दिलं, काय नाव दिलं? ए बी सी नाव दिलं, तर हा तुमचा हायपोटेनियस होईल ए सी, एसी काय होईल? हायपोटेनियस। तर आपला पायथागोरस थेरम काय सांगतोय बघा, स्टेटमेंट काय आहे? तर स्टेटमेंट सांगतोय इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, म्हणजे या हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साइडच्या स्क्वेअरचा सम एवढा, म्हणजे काय होईल? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर। तुमचा हायपोटेनियस काय या ठिकाणी? तर एसी आहे, म्हणजे काय? लेंथ ऑफ एसी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर। या हायपोटेनियसची जी लेंथ आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साइडच्या लेंथच्या स्क्वेअरची सम, म्हणजे तुमचा पायथागोरस थेरम होईल। याला आपण डिरेक्टली असं सुद्धा लिहू शकतो, एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर। आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आपल्याला हेच या ठिकाणी एक्सप्रेशन बघायला मिळेल की ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, यालाच म्हणायचं पायथागोरस थेरम। स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स। आता हायपोटेनियस या ठिकाणी एसी आहे, म्हणजे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू सम ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, दॅट इज द पायथागोरस थेरम। अशा पद्धतीनं पायथागोरस थेरमचं एक रिकॉलेशन आपल्याला यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे काय होईल? सपोज आता या ठिकाणी पायथागोरस थेरम आपण युज केला, आता जर स्टेटमेंट लिहायचं असेल तर स्टेटमेंट काय लिहावं लागेल? इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर। राहिला विषय की हायपोटेनियस कसा ओळखायचा, तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये जो 90 डिग्रीचा अँगल असेल त्याच्या अपोजिट साइड, हा 90 डिग्रीचा अँगल याच्या अपोजिट साइड ही, तर हा काय असेल? तुमचा हायपोटेनियस, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साइडच्या स्क्वेअरचा सम, हा होईल तुमचा पायथागोरस थेरम। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय दिलाय? तर नेक्स्ट पॉइंट दिलाय पायथागोरियन ट्रिपलेट्स। आता ऍक्च्युली ट्रिपलेट्स म्हणजे काय? द ग्रुप ऑर कलेक्शन ऑफ थ्री इज नोन एज अ ट्रिपलेट। ट्रिपलेट्स म्हणजे काय? तीन कुठल्याही थ्री नंबर्स किंवा थ्री कुठले थ्री ऑब्जेक्ट असेल त्यांचं कलेक्शन केलं की ट्रिपलेट तयार होतो, म्हणून ट्रिपलेटची डेफिनेशन काय दिली? एनी ग्रुप ऑर कलेक्शन ऑफ थ्री, कलेक्शन ग्रुप ऑफ थ्री इज नोन एज अ ट्रिपलेट। पण या ठिकाणी काय बघायचंय? तर पायथागोरियन ट्रिपलेट बघायचंय। तर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? तर इन अ ट्रिपलेट ऑफ पायथागोरियन नॅचरल नंबर्स द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स, देन द ट्रिपलेट्स फॉर्म इज नोन एज पायथागोरियन ट्रिपलेट्स। ऍक्च्युली ट्रिपलेट म्हणजे काय? की कुठल्याही तीन तीनचं जे आहे तीन नंबर्स किंवा तीन ऑब्जेक्ट जे काय असेल कुठलाही थ्रीचा कलेक्शन ऑर ग्रुप इज नोन एज अ ट्रिपलेट्स। मग आता पायथागोरियन ट्रिपलेट्स काय सांगतोय की आता या ठिकाणी डेफिनेटली काय असणार आहे? कुठलेही तीन
संख्या किंवा कुठलाही तीन ऑब्जेक्ट याचा कलेक्शन और ग्रुप म्हणजे ट्रिपलेट होतो. पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये नॅचरल नंबर असतील, काय असतील? नॅचरल नंबर. तर कुठलाही तीन नॅचरल नंबर जर असतील तर त्यामध्ये जो लार्जेस्ट नॅचरल नंबर आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू दुसरे जे दोन नॅचरल नंबर असतील त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढं. हे सॅटिस्फाय झालं तर त्या ठिकाणी पायथागोरियन ट्रिपलेट सॅटिस्फाय होईल. मग आता सपोज या ठिकाणी मी नंबर्स घेतले 3, 4 आणि 5. आता किती नंबर्स आहेत? 3. म्हटल्यानंतर हा काय झाला? ट्रिपलेट्स. कारण ग्रुप और कलेक्शन ऑफ 3 इज नोन एज अ ट्रिपलेट. सो या ठिकाणी हा पायथागोरियन हा ट्रिपलेट तर आहे, पण हा ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे आपल्याला जर सांगायचं असेल तर पायथागोरियन ट्रिपलेट काय सांगतो? द स्क्वेअर ऑफ द लार्जर नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर. मग लार्जर नंबरचा स्क्वेअर करू तर या ठिकाणी लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर काय होईल? सपोज 5 चा स्क्वेअर होईल 20 पाय. सो दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं. याला काय केलं? लार्जर नंबरचा स्क्वेअर केला. त्यानंतर उरलेल्या दोन नंबरचा स्क्वेअर करू. काय होईल? 3 चा स्क्वेअर + 4 चा स्क्वेअर यांची सम केली. आता 3 चा स्क्वेअर काय होतो? 9 + 4 चा स्क्वेअर काय होतो? 9 + 4 चा स्क्वेअर होतो 16. किती आला ऍक्च्युली? आला 25. काय आलंय? 25. म्हणजे 3 स्क्वेअर + 4 स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता या दोन इक्वेशनचा विचार केला तर 25 25 या दोन साइड इक्वल आहे, म्हणजे तुमचा या दोन साइड पण काय होतील? इक्वल होतील. मग काय म्हणणार तुम्ही? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर + 4 स्क्वेअर. आता या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते. काय होते? स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर, देन इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. मग आपण म्हणू शकतो की 3, 4, 5 हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. अशाच पद्धतीने कुठलाही जर ट्रिपलेट दिला असला नॅचरल नंबरचा, त्यामध्ये स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता बऱ्याचशे नंबर्स या पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, कुठलाही जर तुम्हाला ट्रिपलेट दिला आणि तो ट्रिपलेट जर स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर सॅटिस्फाय करत असेल, म्हणजे हा लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम सॅटिस्फाय झाली, त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. त्यामुळे पायथागोरियन ट्रिपलेटची डेफिनेशन परत रिकॉल करूया. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर, देन द ट्रिपलेट फॉर्म इज नोन एज अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. ठीक आहे, दोन पॉइंट क्लियर झाले. पायथागोरस थेरम म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड. त्यानंतर पायथागोरियन ट्रिपलेट, ट्रिपलेट म्हणजे काय? एनी कलेक्शन और ग्रुप ऑफ 3 इज नोन एज अ ट्रिपलेट्स. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स इज नोन एज अ पायथागोरियन ट्रिपलेट. याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो. चला समोर जाऊया. नेक्स्ट काय दिलंय? या ठिकाणी दिलंय आपल्याला जे लास्ट इयर आपण नाइन्थ मध्ये ट्रायंगल टॉपिक मध्ये नाइन्थ मध्ये जो थर्ड टॉपिक होता ट्रायंगल, त्यामध्ये आपण शिकलेलो आहे 30, 60, 90 and 45, 45, 90 चा थेरम. आता 30, 60, 90 चा थेरम ऍक्च्युली काय सांगतो? द प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 काय सांगते? इन अक्यूट angles of right angle triangles are 30 degree and 60 degree. आता right angle triangle म्हटल्यानंतर definitely एक angle कितीचा असणार आहे? 90 degree चा. ठीक आहे, एक angle कितीचा असणार आहे? 90 degree चा. जर एक angle 90 degree चा असेल तर उरलेले जे दोन acute angle आहे ते acute angle एक 30 चा आणि एक 60 चा असेल. सपोज या ठिकाणी आपण म्हटलं की हा 30 degree चा आहे आणि हा angle जो आहे तो 60 degree चा आहे, मग हा ट्रायंगल कोणता तयार झाला? हा 30, 60, 90 चा ट्रायंगल तयार झाला. बरोबर आहे, कारण या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर आपण अक्यूट अँगल हे 30 आणि 60 डिग्रीचे घेतले तर या ठिकाणी हा ट्रायंगल होईल ए बी अँड सी. तर हा एबीसी 30, 60, 90 चा ट्रायंगल तयार होईल आणि हा 30, 60, 90 चा ट्रायंगल तयार झाला. त्यानंतर इथे काय सांगते आपल्याला? तर या ठिकाणी स्टेटमेंट सांगते, देन द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. या 30 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे? एबी. साइड अपोजिट टू 30 डिग्री दॅट एबी इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस कसा समजणार? जो 90 डिग्रीच्या अपोजिट आहे तो हायपोटेन्यूस. मग या ठिकाणी एसी काय तुमचा? हायपोटेन्यूस. तो आपण या ठिकाणी लिहून घेऊ, हायपोटेन्यूस काय आहे? तर हायपोटेन्यूस एसी आहे. हायपोटेन्यूस काय आहे? एसी आहे. आणि अँगल सी किती डिग्रीचा आहे? तर अँगल सी 30 डिग्रीचा आहे. अँगल सी कितीचा आहे? तर अँगल सी 30 डिग्रीचा आहे. तर आपण काय म्हणणार? साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे अँगल सी. तर अँगल सी च्या अपोजिट साइड कोणती आहे? तर ती आहे ए बी. सो या ठिकाणी ए बी इज इक्वल टू काय म्हणेल ते? हाफ ऑफ ए सी. ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. आता मागच्या वर्षी आपण या गोष्टी रिकॉल केलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे की जो हा ए बी 30 डिग्रीच्या अपोजिट साइड जी असते ती हाफ ऑफ हायपोटेन्यूस असते. म्हणजे सपोज जर आपण म्हटलं की हा हायपोटेन्यूस 10 आहे,
हाइपोटेन्यूस किती आहे 10 आणि ए बी फाइंड करा तर आपण काय म्हणणार बाय 30 60 90 ट्रायंगल थ्योरम 30 60 90 ट्रायंगल थ्योरम नुसार हा ए बी काय येईल तुमचा तर ए बी येईल हाफ ऑफ हाइपोटेन्यूस म्हणजे हाफ ऑफ 10 ऑटोमॅटिकली तुमचा ए बी किती असेल तर ए बी असेल 5 अशा पद्धतीने तुम्ही ए बी फाइंड करू शकता बाय 30 60 90 थ्योरम नुसार काय सांगतोय 30 60 90 थ्योरम द साइड अपोजिट टू 30 डिग्री साइड अपोजिट टू 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हाइपोटेन्यूस दैट क्लियर त्यानंतर आता बघू 60 डिग्रीचे अपोजिट काय म्हणते द साइड अपोजिट टू 60 डिग्री इज रूट 3 हे काय रूट 3 बाय 2 ठीक आहे रूट 3 बाय 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस म्हणजे आता या 60 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे हा 60 डिग्री याच्या अपोजिट साइड येईल बीसी तर तुमचा बीसी काय होईल तर बीसी इज इक्वल टू रूट 3 बाय 2 टाइम्स ठीक आहे मी थोडंसं अलीकडे घेतो इकडे बीसी ठीक आहे तर बीसी काय होईल तुमचा तर बीसी इज इक्वल टू रूट 3 बाय 2 टाइम्स ऑफ द एसी रूट 3 बाय 2 टाइम्स ऑफ द एसी म्हणजे साइड अपोजिट टू 60 डिग्री होईल रूट 3 बाय 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस ही अपोजिट साइड बीसी ही रूट 3 बाय 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस हे सांगते तुम्हाला 30 60 90 चा थ्योरम मग सपोज हा हायपोटेन्यूस जर 10 असेल तर तुमचा बीसी काय होईल तर बीसी इज इक्वल टू रूट 3 बाय 2 इनटू 10 दॅट इज अ 5 रूट 3 तर बीसी मिळेल 5 रूट 3 किती मिळेल बीसी 5 रूट 3 आता ऍक्च्युअली मागच्या वेळेस सुद्धा आपण या गोष्टी सॉल्व केलेल्या आहेत फक्त एक रिकॉल म्हणून या गोष्टी आपण बघतोय आणि ज्यावेळेस आपण यावर्षी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल फक्त आता एक बेसिक गोष्ट म्हणून समजून घ्यायचंय की जी 30 60 90 च्या ट्रायंगल मध्ये जी साइड 30 डिग्रीची अपोजिट असते ती हायपोटेन्यूसच्या हाफ असते आणि जी साइड 60 डिग्रीच्या अपोजिट असते ती साइड रूट 3 बाय 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस असते या दोन गोष्टी या ठिकाणी समजल्या असेल सो बाय 30 60 90 ट्रायंगल आपण हे फॉर्म्युले या ठिकाणी यूज करू शकतो आले लक्षात ओके आता समोर जाऊया समोर काय म्हटलंय 45 45 90 ट्रायंगल म्हणजे काय सपोज यामध्ये हा एक 90 डिग्रीचा अँगल असेल याला जर तुम्ही ए बी सी नाव दिलं तर हा 45 40 बाय 90 म्हणजे हा जर 45 डिग्री झाला तर उरलेला हा पण काय होईल 45 होईल कारण 45 प्लस 45 90 90 प्लस 90 180 आणि ट्रायंगल अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय सांगते सम ऑफ द अँगल्स ऑफ सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स सम ऑफ द ऑल द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज अ 180 डिग्री म्हणजे अँगल ट्रायंगलच्या तीनही अँगलची सम काय असते तर 180 डिग्री असते त्यामुळे एका वेळी 45 45 90 45 45 90 च्या ट्रायंगल मध्ये साइड अपोजिट टू 45 डिग्री मला ही साइड आणि ही साइड काय होईल इक्वल होईल कारण दोन्ही 45 डिग्रीचे अपोजिट साइड आहे म्हणजे या ठिकाणी काय होईल तुमचं ए बी इज इक्वल टू बी सी असेल या दोन साइड इक्वल असेल कारण अँगल जर इक्वल असेल तर त्या अँगलच्या अपोजिट साइड पण काय असतात इक्वल असतात कोण सांगते आपल्याला आयसोसेलस ट्रायंगल थेरम सांगतो की जर दोन साइड इक्वल असतील तर त्यांच्या हे दोन साइड इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट अँगल पण इक्वल असतात आणि जर दोन अँगल इक्वल असतील त्याच्या अपोजिट अँगल सुद्धा अपोजिट साइड सुद्धा इक्वल असतात बाय कॉन्वर्स ऑफ द आयसोसेलस ट्रायंगल थेरम मग या ठिकाणी हा अँगल इक्वल आणि हा अँगल इक्वल त्याच्या अपोजिट ही साइड आणि याच्या अपोजिट ही साइड या दोन साइड काय होतील तर इक्वल होतील ए बी इज इक्वल टू बी सी बाय कॉन्वर्स ऑफ द आयसोसेलस ट्रायंगल थेरम मग या ठिकाणी 45 45 90 चा ट्रायंगल तयार झाला तर या ठिकाणी काय सांगतंय तर या ठिकाणी आपलं स्टेटमेंट सांगतंय द एक्यूट अँगल्स ऑफ राइट अँगल ट्रायंगल आता एक्यूट अँगल ऑफ राइट अँगल ट्रायंगल काय असतात 45 45 मध्ये राईट अँगल ट्रायंगलचे एक्यूट अँगल काय होतील तर 45 डिग्री आणि 45 डिग्री होतील एक्यूट अँगल म्हणजे काय तर अँगल लेस दॅन 90 डिग्री इज नोन एज अ एक्यूट अँगल मग या 45 45 90 मध्ये एक्यूट अँगल काय होईल 45 45 डिग्रीचे देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साइड्स बरोबर आहे त्याची जी परपेंडिक्युलर साइड म्हणजे परपेंडिक्युलर साइड म्हणजे या 45 च्या अपोजिट साइड बरोबर आहे आता ही परपेंडिक्युलर म्हणजे 45 च्या अपोजिट साइड इज अ 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस आता स्टेटमेंट आपण कसेही बनवू शकतो या ठिकाणी यांनी परपेंडिक्युलर म्हटला तर मी वेगळं स्टेटमेंट सांगतो इन 45 45 90 ट्रायंगल द अपोजिट साइड ऑफ द 45 डिग्री इज अ 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे परपेंडिक्युलर साइड सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे एक स्टँडर्ड स्टेटमेंट आहे पण आपल्या भाषेमध्ये आपण असं सुद्धा म्हणू शकतो की इन 45 45 90 ट्रायंगल द साइड अपोजिट टू 45 डिग्री इज अ 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस ठीक आहे मग या ठिकाणी ए बी किंवा बीसी तुम्हाला फाइंड करायचं असेल तर ए बी इज इक्वल टू बी सी दोघांसाठी एकच फॉर्म्युला होईल 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस हायपोटेन्यूस कोणता ए सी 90 डिग्रीच्या अपोजिट काय असतो हायपोटेन्यूस हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होईल आणि स्टेटमेंट लिहिताना आपण आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो इन 45 45 90 ट्रायंगल द साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस समजलंय पण 30 डिग्रीच्या अपोजिट साइड काय तर हाफ ऑफ द हायपोटेन्यूस 60 डिग्रीच्या अपोजिट साइड काय रूट 3 बाय 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस इन 30 60 90 ट्रायंगल याला काय म्हणतो आपण 30 60 90 ट्रायंगल थेरम
आणि हा साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1 बाय रूट 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. हा झाला तुमचा 45 45 90 90 चा थेरम. असे हे दोन थेरम आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना यूज करणार आहे. आई होप हे क्लियर झालं असेल. आता आपण समोर जाऊया. ठीक आहे, आता एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी सपोज तुम्हाला जर हायपोटेन्यूज 10 दिला असेल आणि ए बी आणि बी सी फाइंड करायचं असेल तर तुमचं ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू काय होईल 1 बाय रूट 2 टाइम्स 10 म्हणजे काय होईल 10 बाय रूट 2 येईल 10 बाय रूट 2. याला फर्दर कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता पण 10 बाय रूट 2 येईल. ठीक आहे, आणि जर सपोज या ठिकाणी तुम्हाला साईड जर दिली असली तर साईड नुसार तुम्ही काय करू शकता तर हायपोटेन्यूज सुद्धा फाइंड करू शकता. ठीक आहे, आले लक्षात प्रॉब्लेम मध्ये त्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. आता यानंतर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल थेरम आपल्याला बघायचं आहे. आता सगळ्यात पहिले कुठलाही थेरम सॉल्व्ह करायचं म्हटलं त्यामध्ये काय येणार, गिव्हन टू प्रूव कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ. या चार स्टेप मध्ये आपल्याला थेरम सॉल्व्ह करायचं आहे, पण त्या अगोदर त्याचं स्टेटमेंट समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण स्टेटमेंट समजून घेऊ त्यावेळेस आपण थेरम सॉल्व्ह करायला आपल्याला इझी जाईल, कारण त्यातून कोणता पार्ट गिव्हन आहे कोणता पार्ट टू प्रूव आहे त्यासाठी प्रूफ करण्यासाठी काय करायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात जेव्हा आपल्याला स्टेटमेंट व्यवस्थित समजलं असेल. मग या ठिकाणी स्टेटमेंट काय सांगतंय, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूज. म्हणजे काय, एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूजवर अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे आणि अल्टिट्यूड ड्रॉ करताना ज्या साईडवरती अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून अल्टिट्यूड ड्रॉ करावा लागतो. मग आता सपोज हा एबीसी नावाचा एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला, त्याला एबीसी म्हटलं, तर यामध्ये काय म्हटलं, इन अ राईट अँगल ट्रायंगल अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूजवर म्हणजे या हायपोटेन्यूजवर अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे, याच्या अपोजिट व्हर्टेक्स बी मधून ड्रॉ करावा लागेल. कुठून ड्रॉ करावा लागेल, अपोजिट व्हर्टेक्स बी मधून. म्हणून या ठिकाणी फिगर अशी बनली. कुठून बनवली फिगर, ही दिलेल्या स्टेटमेंट मधून फिगर बनवली. त्याला लर्न करायची गरज आहे का, नाही, कारण स्टेटमेंट काय सांगतं, इन अ राईट अँगल ट्रायंगल द अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेन्यूज. म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूजवर अल्टिट्यूड ड्रॉ करायचा म्हणजे अपोजिट व्हर्टेक्स बी मधून अल्टिट्यूड ड्रॉ करावा लागेल. तो अल्टिट्यूड ड्रॉ केला, देन नंतर स्टेटमेंट काय असतं, टू प्रूव. इफ नंतर स्टेटमेंट काय, या ठिकाणी इफ असेल, काय असेल, इफ. इफ नंतर स्टेटमेंट असते गिवन आणि देन नंतर स्टेटमेंट असते टू प्रूव. मग आता हे झालं गिवन. गिवन काय झालं, तर इन ट्रायंगल एबीसी, या ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल एबीसी 90 डिग्रीचा आहे. बरोबर आहे, हा अँगल एबीसी 90 डिग्रीचा राईट अँगल ट्रायंगल म्हटल्यानंतर, आणि त्यानंतर हा सेगमेंट बीडी, हा सेगमेंट बीडी काय असेल, हा बीडी परपेंडिक्युलर टू एसी. हा बीडी काय आहे, तर या बीडी याला डी नाव दिलं, तर बीडी एसी वरती परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, कुठून लिहिलं, एक गिवन मधून लिहिलं, एक फिगर पण बनवली गिवन मधून, राईट अँगल ट्रायंगल बनवला त्याला नाव दिलं एबीसी आणि त्याच्या हायपोटेन्यूज अल्टिट्यूड ड्रॉ केला गिवन मधून. आणि आता गिवन मध्ये काय लिहिलं, इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज 90 डिग्री अँड बीडी इज परपेंडिक्युलर टू एसी. त्यानंतर हे एडीसी काय असतील, तर कोलिनियर पॉइंट असतील. बरोबर आहे, एका स्ट्रेट लाईन वरती आहे, इथपर्यंत गिवन लिहिलं. आता टू प्रूव काय सांगितलं त्यांनी, द टू ट्रायंगल्स फॉर्म. बरोबर आहे, दोन ट्रायंगल फॉर्म होतात, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल फॉर्म झाले, आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल. म्हणजे हा एडी एडीपी आणि हा बीडीसी हे तयार होणारे ट्रायंगल या एबीसी ला सिमिलर असतील हे आपल्याला सांगायचंय. मग या ठिकाणी आपण काय म्हणलं, ट्रायंगल एडीबी टू प्रूव मध्ये काय लिहिलं, ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल बीडीसी सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. म्हणजे काय होईल तुमचं, हे एडीबी आणि बीडीसी सुद्धा काय होतील, तर हे सिमिलर असतील एकमेकांना, ते सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल अँड इच अदर ऑल्सो. म्हणजे इच अदर पण काय होतील, एकमेकांना पण काय होतील, ते सिमिलर होतील. म्हणजेच आपलं या ठिकाणी स्टेटमेंट समजून घेतलं आपण, काय सांगितलंय की एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड जो आहे तो हायपोटेन्यूजवर ड्रॉ केला, त्यानंतर दोन ट्रायंगल तयार होतील, हा फर्स्ट आणि हा सेकंड, ते दोन ट्रायंगल हे ओरिजिनल ट्रायंगल एबीसी ला सिमिलर असतील आणि एकमेकांना सुद्धा सिमिलर असतील. हे कोण सांगते आपल्याला, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल थेरमचं स्टेटमेंट सांगते. आता आपल्याला प्रूव्ह करायचंय, काय करायचं आपल्याला, आता प्रूव्ह करायचंय. चला आता प्रूव्ह करूया. प्रूव्ह करताना काय करावं लागेल आपल्याला, प्रूव्ह करताना आपल्याला सगळ्यात पहिले एडीबी आणि एबीसी ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, 1:1 करस्पॉन्डन्स. आता नावानुसार जरी केले तरी सेम, पण 1:1 करस्पॉन्डन्स कसं, की या ठिकाणी हा एबीसी ट्रायंगल मध्ये बघा, हा एबीसी ट्रायंगल आहे, थोडा मोठ्या पद्धतीने ड्रॉ करून दाखवतो. सपोज हा एबीसी ट्रायंगल जर असेल तर यामध्ये हा अँगल बी 90 चा आहे एबीसी. आता या ट्रायंगलला 1:1 करस्पॉन्डन्स जावं लागेल. आता या ठिकाणी एडीसी ट्रायंगल जर घ्यायचा तर बी 90 चा म्हटल्यावर डी 90 चा, काय घ्यावं लागेल तुम्हाला, तो ट्रायंगल अशा पद्धतीने घ्यावं लागेल एडीसी, अशा पद्धतीने एडीसी घ्यावं लागेल, कारण सिमिलर दाखवायचं म्हटल्यानंतर 1:1 करस्पॉन्डन्स जावं लागेल. मग हा एबीसी 90 डिग्रीचा आहे, इथे 90 डिग्री अँगल काय, एडीसी. मग 1:1 करस्पॉन्डन्स, ए चा करस्पॉन्डन्स ए, बी चा करस्पॉन्डन्स डी आणि सी चा करस्पॉन्डन्स सी होईल. बरोबर आहे, एबीसी आणि सॉरी एडीबी, एबीसी आणि एडीबी मध्ये जायचं आपल्याला, हा एडीबी होईल, राईट, हा एडीबी होईल. ठीक आहे,
तर या सी चा करस्पॉन्डन्स बी. आता यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हा एबीसी अँगल आणि ईडीबी अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असेल. व्हाय? बिकॉज बोथ आर 90 डिग्रीचे. बरोबर आहे. हा एबीसी आणि हा एडीबी मध्ये हा अँगल आणि हा अँगल काय होईल? कॉन्ग्रुएंट होतील. बरोबर आहे. हा बी आणि डी कारण काय ते 90 डिग्रीचे आहेत. आणि यामध्ये जर बघितलं दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल ए आणि अँगल ए एकमेकांना कॉन्ग्रुएंट असेल बिकॉज कॉमन अँगल. या एबीसी ट्रायंगल मध्ये पण आणि हा एडीबी ट्रायंगल मध्ये पण हा अँगल ए काय कॉमन अँगल आहे. आणि ज्या वेळेस दोन ट्रायंगलचे दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट येतात त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजे जे फर्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचे ते या ठिकाणी प्रूव्ह होतंय बाय ए ए टेस्ट. अँगल एबीसी 90 डिग्री आणि ईडीबी 90 डिग्री सो बोथ 90 डिग्री दे कॉन्ग्रुएंट आणि अँगल ए इज अ कॉमन अँगल सो अँगल ए इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू अँगल ए. देन ए टेस्ट नुसार आपण म्हणू शकतो एबीसी आणि ईडीबी दोन ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. चला मग आपण याला सॉल्व करूया. ओके सो काय म्हणणार आपण? इन ट्रायंगल एडीबी, इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एबीसी. आणि एडीबी आणि एबीसी मध्ये काय? तर हा बघा हा एबीसी याला ऑरेंज मध्ये मी हे करतो एबीसी काय 90 डिग्रीचा आहे. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बघा याला ग्रीन मध्ये करतो. दुसऱ्या ट्रायंगलचा हा एडीबी हा पण काय 90 डिग्रीचा आहे. तर काय म्हणणार आपण या ठिकाणी? तर या ठिकाणी आपण म्हणणार की अँगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एडीबी. अरे अगोदर एडीबी म्हटल्यानंतर अगोदर एडीबीचा अँगल घ्यावा लागेल. सो अँगल एडीबी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एबीसी. रिझन काय येईल? इच 90 डिग्री. दोन्ही पण 90 डिग्रीचे आहे सो इच 90 डिग्री. काय रिझन आलं? इच 90 डिग्री. एडीबी आणि एबीसी दोन्ही कॉन्ग्रुएंट आले 90 डिग्री. आणि दोघांमध्ये कॉमन अँगल बघा या ग्रीन आणि ऑरेंज हा जर पूर्ण एक ट्रायंगल बनवला आणि हा ग्रीन वाला पण एक ट्रायंगल बनवला तर दोन्ही मध्ये बघितलं तर अँगल ए काय येतोय? तर कॉमन येतोय. सो काय म्हणणार तुम्ही? अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए. रिझन काय? कॉमन अँगल. कोणता अँगल आहे हा? कॉमन अँगल. दोघांमध्ये कॉमन अँगल आहे. सो तुम्ही काय म्हणणार? ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी बाय विच टेस्ट? ए ए टेस्ट. अँगल अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले? सिमिलर प्रूव झाले. याला आपण इक्वेशन वन नाव देऊया. काय नाव दिलं याला? इक्वेशन फर्स्ट. आलं लक्षात? इक्वेशन वन म्हटलं याला. कसं आलं सिमिलर? तर या एडीबी आणि एबीसी मध्ये हे दोन अँगल 90 चे झाले आणि हा अँगल कॉमन झाला. तो कॉमन झाल्यामुळे एडीबी आणि एबीसी काय झाले? या ठिकाणी सिमिलर प्रूव्ह झाले बाय ए टेस्ट नुसार. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालं. आता बीडीसी आणि एबीसी घ्यायचं बघा. आता कोणते घ्यायचे? तर आता हा एबीसी ओरिजिनल आणि हा बीडीसी आता वन टू वन करस्पॉन्डन्स. आता जर ड्रॉ केलं बघा ट्रायंगल या ठिकाणी तर हा एबीसी ट्रायंगल असा होईल. एबीसी ट्रायंगल. आणि याच पद्धतीने तुम्ही जर बीडीसी ला ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर तुमचा डी असा तुम्हाला खाली ओढा लागेल. म्हणजे एक कसा बनेल ट्रायंगल? या अशा पद्धतीचा ट्रायंगल बनेल. बी ठीक आहे बीडीसी बीडीसी बरोबर आहे. वन टू वन करस्पॉन्डन्स. आता बी 90 चा आहे आणि डी 90 चा आहे. बरोबर आहे. या ठिकाणी हा डी पण 90 चा होईल. बी 90 आणि हा डी 90. तर बीचा करस्पॉन्डन्स डी बघा. बीचा करस्पॉन्डन्स डी. त्यानंतर एचा करस्पॉन्डन्स बी आणि सीचा करस्पॉन्डन्स सीच. मग आता याच्यानुसार सुद्धा लक्षात येईल तुमच्या की हा एबीसी आणि बीडीसी ट्रायंगल मध्ये अँगल एबीसी आणि अँगल बीडीसी म्हणजे हा एबीसी आणि हा बीडीसी दोन्ही 90 डिग्रीचे असल्यामुळे ठीक आहे हा बी इथला आहे. बरोबर आहे. तर हे दोन्ही 90 चे असल्यामुळे कॉन्ग्रुएंट होतील. आणि यामध्ये सुद्धा हा सी जो अँगल आहे हा सी अँगल कॉमन अँगल आहे. सो बाय ए टेस्ट नुसार हे पण दोन ट्रायंगल काय होईल? एकमेकांना सिमिलर प्रूव्ह होईल. याला सुद्धा आपण सिमिलर प्रूव्ह करू शकतो. तर चला लिहूया मग. काय म्हणणार आपण या ठिकाणी? शुद्ध याच्यामध्ये लिहूया. इन ट्रायंगल बीडीसी, इन ट्रायंगल बीडीसी बीडीसी अँड दुसरा कोणता ट्रायंगल आहे? एबीसी. बीडीसी आणि एबीसी ट्रायंगल. बीडीसी आणि एबीसी मध्ये जर बघितलं तर अँगल बीडीसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल एबीसी. काय रिझल्ट येईल? इच 90 डिग्री. इच 90 डिग्री. बघा कोणते अँगल या ठिकाणी दाखवतो तुम्हाला? हा एबीसी आणि दुसरा कोणता हा ग्रीन मध्ये दाखवतो हा 90 डिग्रीचा आहे आणि हा बीडीसी. दोन्ही पण काय झाले? 90 डिग्री. ओके त्यानंतर बघितलं तर या बीडीसी मध्ये आणि एबीसी मध्ये पण हा अँगल सी काय? हा कॉमन अँगल आहे. सो काय म्हणता तुम्ही? अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. काय रिझन येईल याचं? कॉमन अँगल. काय ते कॉमन अँगल आहे. तो अँगल सी इज
याचं रीजन येईल कॉमन अँगल. काय रिझन येईल याचं? कॉमन अँगल. अँगल सी इज कॉन्गरंट टू अँगल सी बाय कॉमन अँगल. ओके, सो बाय ए टेस्ट अँगल अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रँगल काय होईल एकमेकांना सिमिलर होईल. काय म्हणणार तुम्ही? ट्रँगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. याचं रिझन तुम्हाला लिहावं लागेल ए ए टेस्ट. ए टेस्ट नुसार हे दोन ट्रँगल काय झाले तर सिमिलर प्रूव्ह झाले. याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं, याला इक्वेशन सॉरी इक्वेशन सेकंड नाव दिलं. आता इक्वेशन फर्स्ट काय सांगतंय? तर इक्वेशन फर्स्ट सांगतंय की हा एडीबी हा एबीसी ला सिमिलर आहे. आणि इक्वेशन सेकंड काय सांगतंय? की हा बीडीसी एबीसी ला सिमिलर आहे. म्हणजे एबीसी काय? तर एबीसी बीडीसी ला पण सिमिलर आहे आणि जो एबीसी आहे तो एडीबी ला पण सिमिलर आहे. म्हणजे हा ट्रायंगल एडीबी इज ऑल्सो सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. हे तुमचं इक्वेशन फर्स्ट आहे. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड नुसार विचार केला तर या दोन्ही ठिकाणी एबीसी आहे. एबीसी या दोघांनाही सिमिलर, याचा अर्थ काय? हा एडीबी आणि बीडीसी पण काय तर एकमेकांना सिमिलर आहे. सो तुम्ही काय म्हणणार? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणणार तुम्ही? ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. आणि अशा पद्धतीने जे आपल्याला कम्प्लीट प्रूव्ह करायचा होता तो आपला या ठिकाणी झालाय. काय प्रूफ होतोय आपला? की एडीबी आणि एबीसी प्रूव्ह करायचे होते ते आपण प्रूव्ह केलं. त्यानंतर बीडीसी आणि एबीसी प्रूव्ह करायचं होतं तर बीडीसी आणि एबीसी पण प्रूव्ह झालं. आणि त्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की एडीबी आणि बीडीसी ते सुद्धा एकमेकांना प्रूव्ह झालेले आहेत. अशा पद्धतीने हा जो कम्प्लीट थेरम आहे, कोणता थेरम? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, हा थेरम या ठिकाणी प्रूव्ह होतोय. आता यानंतर केव्हाही जर राईट अँगल ट्रायंगल आला, काय केव्हाही जर राईट अँगल ट्रायंगल आला आणि त्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनियस वर जर अल्टिट्यूड ड्रॉ केलेला असेल तर तयार होणारे हे दोन अँगल ओरिजिनल ट्रायंगलला काय तर ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर आहेत आणि एकमेकांना सुद्धा सिमिलर आहे. म्हणजे आपण जर ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी या ठिकाणी युज केली तर आपण काय म्हणू शकतो? ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. म्हणजे याचा अर्थ काय? की हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो बाय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल या थेरम नुसार. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम नुसार तुम्ही म्हणू शकता एबीसी एडीबी अँड बीडीसी. म्हणजे काय? एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेनियस हा त्याच्या सॉरी अल्टिट्यूड जर त्याच्या हायपोटेनियस वर ड्रॉ केला तर तयार होणारे दोन अँगल ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल हे तिन्ही एकमेकांना सिमिलर असेल असं आपण म्हणू शकतो सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम नुसार. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल थेरम नुसार हे प्रूव्ह झालंय. आल्या लक्षात? हा थेरम व्यवस्थित त्या समजला असेल तर लगेच आपण पुढे जाऊया. पुढे काय दिलंय? पुढे दिलंय आपल्याला थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. आता ज्योमेट्रिक मीन, आता सपोज काय असेल? ए बी आणि सी हे रेशो जर एकमेकांना प्रोपोर्शन मध्ये असेल तर आपण काय म्हणू शकतो? ए बी ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी. ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी. कारण सगळ्यात पहिले या दोघांना पकडलं काय होईल? ए बाय बी. आणि नंतर या दोघांना पकडलं बी बाय सी. म्हणजे काय होईल? ए इंटू सी इज इक्वल टू बी इंटू बी बी स्क्वेअर. म्हणजे आपण काय म्हटलं याला? की बी इज अ ज्योमेट्रिक मीन ऑफ दॅट ए अँड सी. बी काय तर या ए आणि सीचा ज्योमेट्रिक मीन आहे असं आपण म्हणतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी थेरम प्रूव्ह करायचं आहे. तर लक्ष द्या इथे काय येईल. ठीक आहे, तर इथे काय येईल? लेट्स सी हियर. आता या ठिकाणी काय म्हणलं? इन राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स देन द ज्योमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू व्हिच हायपोटेनियस इज डिवाइडेड. म्हणजे काय? की एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर अल्टिट्यूड हायपोटेनियस वर ड्रॉ केला असेल तर तो अल्टिट्यूड हे हायपोटेनियस ज्या दोन पार्ट मध्ये डिवाइड झालाय त्याचा ज्योमेट्रिक मीन असेल हे आपल्याला या स्टेटमेंट मधून कळते. म्हणजे काय? हा पीक्यूआर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्या हायपोटेनियस वर हा क्यूएस काय एक अल्टिट्यूड ड्रॉ केलाय तर हा अल्टिट्यूड जो आहे तो जो हा पी आर त्याचा हायपोटेनियस दोन पार्ट मध्ये डिवाइड झालाय म्हणजे पीएस पीएस आणि एस आर तर याचा जो ज्योमेट्रिक मीन आहे तो क्यूएस असेल असं आपल्याला सांगते हा थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. आता याला प्रूव्ह जर करायचं म्हटलं तर बघा हा जो पी क्यू एस बरोबर आहे किंवा पी एस क्यू हा ट्रायंगल आणि हा क्यू एस आर हा ट्रायंगल हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर म्हणू शकतो बाय ए ए टेस्ट नुसार. कारण या दोघांना जर ड्रॉ करायचं म्हटलं तर कसं ड्रॉ करावं लागेल? सपोज हा एक ट्रायंगल मी या ठिकाणी ड्रॉ केला. ठीक आहे, हा एक ट्रायंगल मी ड्रॉ केला तर या ठिकाणी राईट अँगल कोणता याच्यामध्ये तर यस आहे. सो याला तुम्ही जर म्हटलं पी एस क्यू, काय म्हटलं? हा पी एस क्यू हा यस तुम्ही असा खाली ओढला तर पी एस क्यू राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. त्यानंतर हा दुसरा एक राईट अँगल या ठिकाणी घेतला मी कोणता तर हा क्यू एस आर. यामध्ये सुद्धा तुम्हाला असंच घ्यावं लागेल बरोबर क्यू एस आर.
ठीक आहे, वरती क्यू घ्यावं लागेल तुम्हाला, कारण याला ए दाखवायचं म्हटल्यानंतर असं इकडे ओढल्यानंतर हा येईल तुमचा QSR, QSR, ठीक आहे. आता या ठिकाणी काय होईल, पी चा करस्पॉन्डन्स क्यू आहे, बरोबर आहे. पहिले याच्यामध्ये पी चा करस्पॉन्डन्स क्यू आहे, कारण याची सुरुवात इकडून होते, याची सुरुवात पी एस क्यू झाली, त्याची सुरुवात क्यू एस आर होईल, वन टू वन करस्पॉन्डन्स. आणि या एच चा करस्पॉन्डन्स एसच येईल, कारण हे दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहे. याला जर तुम्ही क्यू एस आर म्हटलं, कारण हा आर एस या क्यू एस वर परपेंडिक्युलर आहे, आणि इकडे हा पी एस क्यू एस वर परपेंडिक्युलर आहे. याची सुरुवात जर तुम्ही क्यू एस आर केली, तर याची सुरुवात सुद्धा तुम्हाला परपेंडिक्युलर नुसार पी एस क्यू करावं लागेल. आता या पी एस क्यू आणि क्यू एस आर या दोन ट्रायंगल मध्ये जर बघितलं, तर हे 90-90 चे अँगल आहेत, त्यामुळे काय होतील, हे इक्वल होतील, बरोबर आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तुम्ही, तर या पी एस क्यू आणि क्यू एस आर, बरोबर आहे, तर या दोन ट्रायंगल मध्ये आणखी काय कॉमन दिसते तुम्हाला, हा पी एस क्यू आणि क्यू एस आर दोन्ही मध्ये सुद्धा काय, तर हे दोन राईट अँगल तयार झाले, बरोबर. आणि या ठिकाणी आपल्याला याची युज करायची गरजच नाही, आपण काय म्हणू शकतो, बाय थेरम ऑफ सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. आता हे दोन ए टेस्ट नुसार तर ट्रायंगल प्रूव्ह होतीलच, पण आपण डायरेक्ट हा थेरम सुद्धा वापरू शकतो, बाय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल नुसार हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर म्हणू शकतो. कारण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम काय सांगतो आपल्याला, की जेव्हा एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड हा हायपोटेनियस वर ड्रॉ केलेला असेल, आणि त्यावेळेस तयार होणारे दोन ट्रायंगल हे ओरिजिनल ट्रायंगलशी काय असतील, तर सिमिलर असतील, म्हणजे तिनही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असेल, त्यानुसार हा पी एस क्यू आणि क्यू एस आर आपण ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो, आणि हे एकमेकांना सुद्धा आपण सिमिलर म्हणू शकतो. कसं, तर आपण सगळ्यात पहिले या ओरिजिनल ट्रायंगलला हा ट्रायंगल सिमिलर दाखवू, त्यानंतर या ओरिजिनल ट्रायंगलला हा ट्रायंगल सिमिलर दाखवू, आणि त्यानंतर दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर म्हणू, बरोबर आहे. ए टेस्ट नुसार सुद्धा ते दोन ट्रायंगल सिमिलर येऊ शकतात. मग या ठिकाणी सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल नुसार जर आपण हे दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर दाखवले, तर आपण काय म्हणणार, इन ट्रायंगल, काय म्हणणार आपण, इन ट्रायंगल पी एस क्यू, इन ट्रायंगल पी एस क्यू अँड ट्रायंगल क्यू एस आर, अँड ट्रायंगल क्यू एस आर, ठीक आहे, हा पी एस क्यू आणि क्यू एस आर, ठीक आहे. यामध्ये जर बघितलं तर हे दोन ट्रायंगल सिमिलर येतील, ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल क्यू एस आर बाय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम नुसार आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हणू शकतो. आता हे पी एस क्यू आणि क्यू एस आर हे जर ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आले, तर आपल्याला करस्पॉन्डन्स साईडचा रेशो घेता येईल. काय करस्पॉन्डन्स साईडचा रेशो, पी एस अपॉन, इकडे काय होईल, क्यू एस, पी एस अपॉन क्यू एस इज इक्वल टू एस क्यू, एस क्यू म्हणजे क्यू एस, क्यू एस अपॉन इकडे काय होईल, एस आर म्हणजे आर एस, एस आर म्हणजे तुम्ही आर एस म्हणू शकता किंवा एस आर म्हणू शकता, ठीक आहे, आले लक्षात, आर एस म्हणायला, ठीक आहे, चालेल, आर एस म्हटलं तरी पण त्याला आर एस म्हणा, ओके, आले लक्षात काय. या ठिकाणी की पी एस क्यू आणि क्यू एस आर हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले बाय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल नुसार, तर काय होईल, जेव्हा वेळेस दोन ट्रायंगल सिमिलर होतील त्यावेळेस त्यांच्या करस्पॉन्डन्स साईडचा रेशो काय असतो, सेम प्रोपोर्शन मध्ये असतो, म्हणजे पी एस, पी एस चा करस्पॉन्डन्स साईड कोणती होईल, क्यू एस, पी एस अपॉन क्यू एस इज इक्वल टू, इकडे सुद्धा याला क्यू एस म्हटलं, इकडे काय म्हणलं गेलं, आर एस, आणि या दोनच साईड आपल्याला घ्यायचे. आता या ठिकाणी जर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, पी एस इंटू आर एस इज इक्वल टू, आता क्यू एस इंटू क्यू एस काय होईल, क्यू एस चा स्क्वेअर, क्यू एच चा स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. काय सांगतं आपलं स्टेटमेंट, की राईट अँगल ट्रायंगल अल्टिट्यूड इज ड्रॉन इन टू द हायपोटेनियस, म्हणजे अल्टिट्यूड जर हायपोटेनियस वर ड्रॉन केला असेल, तर त्यावेळेस हायपोटेनियस जो डिवाइड झालाय त्याचा जो जॉमेट्रिक मीन असेल तो क्यू एस असेल. आणि तेच या ठिकाणी प्रूव्ह होतंय की हा क्यू एस जो आहे तो पी एस आणि आर एस चा काय तर जॉमेट्रिक मीन आहे. म्हणजेच हा तुमचा एक जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला तयार होईल, की ज्यावेळेस राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस वर जर एक अल्टिट्यूड ड्रॉ केला असेल, तर त्या अल्टिट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दॅट डिवायडेड सेगमेंट, म्हणजे एसी सेगमेंट, म्हणजे हायपोटेनियसचा जो प्रोडक्ट असेल डिवायडेड सेगमेंटचा, तेवढा तुमचा क्यू एस स्क्वेअर होईल. म्हणजे हा क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू आर एस होईल. हा क्यू एस काय असेल, तर जॉमेट्रिक मीन असेल या पी एस आणि आर एसचा. हे आपल्याला थेरम सांगतोय, जॉमेट्रिक मीन थेरम. अतिशय सिंपल आहे हा फॉर्म्युला, फक्त लर्न करायची गरज आहे. जॉमेट्रिक मीन परीक्षेला प्रूव्ह करायला येत नसतो, मात्र या ठिकाणी माहीत असलं पाहिजे की तो फॉर्म्युला कसा आलाय, तर अशा पद्धतीने तो फॉर्म्युला येतो. आय होप लक्षात आला असेल. समोर जाऊया, समोर काय दिलंय, तर पायथागोरस थेरम, जो आपला या टॉपिक जो मेन आहे पायथागोरस थेरम, त्यातला हा पायथागोरस थेरम नावाचा मेन या ठिकाणी थेरम आहे. आता हा थेरम ऍक्च्युअली आपण लर्न केलाय, म्हणजे आतापर्यंत आपल्याला माहित होतं की पायथागोरस थेरम म्हणजे काय, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड, म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंगच्या दोन साइड आहे त्यांच्या स्क्वेअरचा सम, म्हणजे पायथागोरस थेरम. पण तो कसा येतो, तर आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. आता स्टेटमेंट तेच असणार आहे, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे काय करायचं, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा, एक बीडी काय केला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्याच्या हायपोटेनियस वर. मग या ठिकाणी काय होईल, इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी इज अ 90 डिग्री. आता राईट अँगल ट्रायंगल म्हणल्यावर एक अँगल कोणता असणार आहे 90 डिग्रीचा, तर आपण एक फिगर ड्रॉ केली एबीसी 90 डिग्रीचा म्हटलं.
आता प्रूव काय करायचं आपल्याला स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड मग हा एसी स्क्वेअर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे आपल्याला प्रूव करायचं आहे आणि आपण कन्स्ट्रक्शन काय केलं तर एक बीडी काय केला तर या एसी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे एडीसी काय तर कोलिनियर पॉइंट होईल एका स्ट्रेट लाईन वर असणारे पॉइंट काय असतात तर कोलिनियर पॉइंट असतात मग हा बीडी काय आपण हायपोटेनियस परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे हा एडी आणि डीसी काय होईल तर एक कोलिनियर पॉइंट होती एडीसी ठीक आहे इथपर्यंत आलोय आता प्रूफ लिहायचा आता प्रूफ लिहिताना काय म्हणू शकतो आपण की आता आपण शिकलोय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल थेरम अगोदर काय सांगतोय सिमिलॅरिटी आणि राईट अँगल थेरम की जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर अल्टिट्यूड हा हायपोटेनियस वर ड्रॉ केला असेल तर तयार होणारे दोन ट्रायंगल आणि हा ओरिजिनल ट्रायंगल हे तीनही एकमेकांना काय असतील तर सिमिलर असतील मग आपण काय म्हणू या ठिकाणी तर या ठिकाणी आपण काय म्हणू इन ट्रायंगल एबीसी इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी 90 डिग्री म्हणजे आपण काय दाखवलं या ठिकाणी आपण म्हटलं की एबीसी राईट अँगल ट्रायंगल आहे नंतर आपण काय म्हणू बीडी इज परपेंडिक्युलर टू एसी म्हणजे आपण काय दाखवलं या ठिकाणी हे दाखवलं की एक अल्टिट्यूड काय आहे तो हायपोटेनियस वर ड्रॉ केलाय आणि एवढ्या गोष्टी दाखवल्यानंतर आपण थेरम वापरू शकतो सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचा काय म्हणू आपण ट्रायंगल एबीसी ठीक आहे ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल काय लिहिते एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी आणि रिझन काय येईल सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल कोणता थेरम आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम काय सांगतोय की एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर अल्टिट्यूड हा त्याच्या हायपोटेनियस वर ड्रॉ केला असेल तर तयार होणारे दोन ट्रायंगल आणि हे ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतील आणि एकमेकांना सुद्धा सिमिलर असेल म्हणजे तीनही एकमेकांना सिमिलर असेल असं आपल्याला सांगतोय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल थेरम मग या ठिकाणी हे तीनही काय झाले ते एकमेकांना सिमिलर झाले आता काय करायचं आपल्याला तर आता आपल्याला एक सिंपल हे करायचंय काय करायचं तर यातले दोन दोन पेअर इक्वेट करायच्यात सगळ्यात पहिले एबीसी आणि ईडीबी इक्वेट करू तर बघा या ठिकाणी एबीसी आणि ईडीबी इक्वेट करू आपण इक्वेशन फर्स्ट नुसार सो आपण काय करू सगळ्यात पहिले एबीसी आणि एडीबी इक्वेट करू ठीक आहे लेट सी हियर आपण म्हणलं ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एडीबी ठीक आहे हे इक्वेट केले आणि इकडे सेकंड साईडला काय करू आपण सेकंड साइडला या एबीसी सोबत बीडीसी इक्वेट करू बरोबर एबीसी सोबत बीडीसी इक्वेट करू आता या ठिकाणी काय आहे तर हे तीनही सिमिलर आहेत तर पहिले एबीसीला एडीबी सिमिलर दाखवू नंतर एबीसीला बीडीसी सिमिलर दाखवू ठीक आहे प्रूव करण्यासाठी तर एबीसी सिमिलर टू एडीबी म्हटलं आता परत काय म्हणू की एबीसी सिमिलर टू बीडीसी म्हणू शकतो आपण कारण तिघे जर एकमेकांना सिमिलर असेल तर कोणत्याही दोन पेअर आपण सिमिलर म्हणू शकतो सो एबीसी सिमिलर टू आपण बीडीसी सुद्धा म्हणू शकतो आता या ठिकाणी जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर होतील एकमेकांना तेव्हा त्याच्या करस्पॉन्डन्स साईडचा रेशो काय असतो तर सेम प्रोपोर्शन मध्ये असतो त्यामुळे या ठिकाणी आपण घेऊ तर काय होईल तुमचं एबी अपॉन काय होईल एडी कारण एबीच्या करस्पॉन्डन्स साईड या ठिकाणी ट्रायंगल वरूनच कळतं या एबीच्या करस्पॉन्डन्स साईड काय एडी त्यानंतर बीसी आता बीसीच्या करस्पॉन्डन्स साईड काय डीबी बीसीची करस्पॉन्डन्स साईड डीबी आणि त्यानंतर थर्ड एसी एसीच्या करस्पॉन्डन्स साईड एबी एसीच्या करस्पॉन्डन्स साईड काय एबी अशा पद्धतीने आपण काय केलं तर या ठिकाणी आपण दाखवल्यात करस्पॉन्डन्स साईड सेम प्रोपोर्शन आलं लक्षात एबी अपॉन एडी बीसी अपॉन डीबी आणि एसी अपॉन एबी इथपर्यंत आपण दाखवलं आता त्याच पद्धतीने इकडे जर आपण शो केलं इकडे काय होईल इकडे एबी अपॉन बीडी ठीक आहे कारण एबीचा करस्पॉन्डन्स काय इकडे बीडी सो इकडे होईल एबी अपॉन बीडी ठीक आहे एबी अपॉन काय होईल बीडी होईल इज इक्वल टू एबी अपॉन बीडी ठीक आहे याला करेक्ट लिहून घेतो मी एबी अपॉन बीडी आता इकडे एबी अपॉन बीडी इज इक्वल टू इकडे काय होईल बीसी अपॉन डीसी आणि थर्ड काय होईल एसी अपॉन बीसी इथपर्यंत आलंय
काय केलं आपण की सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल नुसार हे तीन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर दाखवले. त्यानंतर हा एबीसी एडीबी आणि एबीसी बीडीसी या दोघांसोबत सिमिलर घेतला. त्या ठिकाणी सिमिलर दाखवल्यानंतर त्याच्या करस्पॉन्डन्स साईडचा रेशो घेतला, तो सेम प्रोपोर्शन मध्ये असेल. त्यामुळे घेतल्यानंतर आता काय करायचंय नेक्स्ट स्टेपला, की या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तर प्रूव्ह करायचं आपल्याला एबी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता या ठिकाणी कुठे स्क्वेअर फॉर्म होईल हा विचार करायचा आहे. ठीक आहे, आता कुठे स्क्वेअर फॉर्म होईल, आता बघा या ठिकाणी एबी आणि एबी दोन्ही साईड दोन्ही ठिकाणी मिळते, तर काय करू या दोन रेशोला इक्वेट करू, म्हणजे काय होईल एबी अपॉन एडी, एबी अपॉन एडी इज इक्वल टू एसी अपॉन एबी. कारण जेव्हा या तीनही साईडचा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये असेल त्यावेळेस कुठलेही दोन रेशो आपण इक्वेट करू शकतो. या ठिकाणी या दोन रेशो इक्वेट केले, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, काय होईल एबी इंटू एबी होईल एबी स्क्वेअर, एबी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल तर एसी इंटू एडी, एसी इंटू एडी. याला इक्वेशन फर्स्ट आपण म्हणू शकतो. याला काय म्हणणार आपण, इक्वेशन फर्स्ट म्हणणार. का केलंय, कारण आपल्याला प्रूफ मध्ये काय करायचं तर एबी स्क्वेअर फॉर्म करायचंय. एबी स्क्वेअर फॉर्म करण्यासाठी इकडे एबी स्क्वेअर येणं गरजेचं आहे. या ठिकाणी विचार केला तर इथे एबी आणि इथे एबी क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर एबी स्क्वेअर फॉर्म होत होता, त्यामुळे या दोन साईड आपण इक्वेट केल्या स्क्वेअर फॉर्म करण्यासाठी. मग एबी इंटू एबी काय झालं एबी स्क्वेअर, सो एसी इंटू एडी हे इक्वेशन फर्स्ट तयार झालं. आता त्याच पद्धतीने इथे विचार केला तर इथे बीसी आणि बीसी हे दोन आहेत कॉमन, त्यामुळे इथे सुद्धा बीसी स्क्वेअर फॉर्म होईल. त्यामुळे या दोन जे रेशो आहेत ते आपण इक्वेट करू, सो काय होईल बीसी अपॉन डीसी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी होईल. आता या ठिकाणी सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बीसी इंटू बीसी काय होईल बीसी स्क्वेअर, सो दॅट इज बीसी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल एसी इंटू डीसी. याला इक्वेशन सेकंड म्हणू. आता या ठिकाणी हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. आता काय करणार आपण, तर आता आपण या दोन इक्वेशनचं करणार ऍडिशन. काय करणार, या दोन इक्वेशनचं ऍडिशन करणार. आता या दोन इक्वेशन जर ऍडिशन केलं आपण तर काय म्हणू आपण, ऍड फर्स्ट अँड सेकंड, ऍड फर्स्ट अँड सेकंड दोघांचं करू आपण ऍडिशन. आता ऍडिशन केलं तर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर, म्हणजे ह्या साईडचं ऍडिशन केलं तर ह्या साईडचं पण ऍडिशन करावं लागेल. मग या ठिकाणी इकडची साईड एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर काय होईल एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. कारण हे ऍडिशन कसं करतात आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, या दोन साईडचं ऍडिशन करायचं, इकडच्या दोन साईडचं ऍडिशन करायचं. सो एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर काय होईल तुमचा एसी इंटू एडी, एसी इंटू एडी प्लस प्लस काय होईल एसी इंटू डीसी, एसी इंटू डीसी. आलंय लक्षात काय केलं या ठिकाणी, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड दोघांचं काय केलं ऍडिशन केलं तर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर या साईडचं ऍडिशन केलं, इकडच्या साईडचं पण ऍडिशन करावं लागेल. सो एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर ही साईड आली. यानंतर इक्वल टू चांदाची साईड एसी प्लस एडी, एसी एसी इंटू एडी सॉरी इज प्लस एसी इंटू डीसी केलं. आता काय होईल या ठिकाणी जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला एसी दिसतोय, दोन्ही ठिकाणी काय दिसतोय एसी. मग आधी आपण या दोन्ही मधून काय करू शकतो, एसी कॉमन घेऊ शकतो. जर एसी कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील तुमच्या, ब्रॅकेट मध्ये राहील एडी प्लस डीसी, एडी प्लस डीसी. कसं तर बघा, या एवढ्या पूर्ण इक्वेशन मधून जर एसी गेला खाली काय उरला फक्त एडी, आणि ह्या पूर्ण इक्वेशन मधून एसी गेला खाली काय उरला डीसी. मग आता एडी आणि डीसी काय होतं, एडी प्लस डीसी काय फॉर्म होतं एसी. एडी आणि डीसी या दोन सेगमेंट पासून काय बनताय, टोटल एसी सेगमेंट बनतोय. म्हणजे एडी प्लस डीसी ला तुम्ही काय लिहू शकता, ते एसी लिहू शकता. सो एसी एसी इंटू एसी हे काय होईल तुमचं एसी इंटू एसी, म्हणजे ते काय होईल तुमचं एसी स्क्वेअर. काय फॉर्म होईल एसी स्क्वेअर, म्हणजे तुमचं स्टेटमेंट काय बनेल एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. हे तुमचं स्टेटमेंट या ठिकाणी फॉर्म होईल. काय स्टेटमेंट फॉर्म झालं, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय सांगतोय, तर आपल्याला सांगतोय राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे पायथागोरस थेरम सांगतोय की इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड. आणि ते या ठिकाणी प्रूव्ह झालं, एसी काय तुमचा हायपोटेनियस, म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर, एबी आणि बीसी दोन साईड आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम आली. या ठिकाणी आपण हे प्रूव्ह केलंय, अशा पद्धतीने आपण पायथागोरस थेरम प्रूव्ह करू शकतो. आय होप तुमच्या लक्षात आला असेल पूर्ण पायथागोरस थेरम कसा आपण केलाय. एकदा परत रिपीट करू, काय आपण एबीसी मध्ये अँगल एबीसी 90 होता हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल वापरलं, त्यामध्ये तीनही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आले. नंतर आपण एबीसी ला एडीबी सिमिलर दाखवला, नंतर एबीसी ला बीडीसी सिमिलर दाखवला. ते सिमिलर दाखवल्यानंतर त्याच्या करस्पॉन्डन्स साईडचा रेशो घेतला, तो सेम प्रोपोर्शन मध्ये येईलच. त्यानंतर आपण स्क्वेअरिंगचा विचार केला, दोन्ही ठिकाणी एबी एबी मिळालं, या दोन साईडला इक्वेट केलं, मग एबी स्क्वेअर इज इक्वल टू एसी इंटू एडी मिळालं. या ठिकाणी परत बीसी बीसी या ठिकाणी स्क्वेअर फॉर्म होत होता, त्यामुळे या ठिकाणी स्क्वेअरचा विचार करून आपण या दोन साईड
रेशो इक्वेट केला, त्यानंतर बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी इंटू डीसी आलं, त्यानंतर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडला आपण काय केलं तर ऍड केलं, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर या साईडची ऍडिशन झाली, इकडे एसी इंटू एडी आणि एसी इंटू डीसीची ऍडिशन झाली, या दोन्ही ठिकाणी एसी कॉमन मिळाला, खाली ब्रॅकेट मध्ये एडी प्लस डीसी राहिला, आणि एडी प्लस डीसी काय फॉर्म करतोय तर एडी प्लस डीसी एसी फॉर्म करतोय, सो एसी इंटू एसी काय होईल, एसी स्क्वेअर होईल, आणि स्टेटमेंट काय मिळालं, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर, आणि हे स्टेटमेंट काय व्हॅरी करतंय, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड, आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, अशा पद्धतीने पायथागोरस थेरम या ठिकाणी प्रूव्ह होतोय. तर आय होप हा पायथागोरस थेरम समजला असेल. यानंतर आता या आजच्या लेक्चरचा शेवटचा टॉपिक आणि जो आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा पहिला 2.1 त्याच्यावर हा एक शेवटचा बेसिक थेरम आणि त्यानंतर आपण 2.1 हा प्रॅक्टिस सेट कम्प्लिटली सॉल्व्ह करू शकतो. एवढं सर्व जे आपण आजच्या लेक्चरमध्ये बेसिक बघितलं याच्यावरच बेसिक 2.1 असेल. आता या ठिकाणी कॉन्वर्स कुठलाही थेरम आला त्याचा कॉन्वर्स येतोच. कॉन्वर्स म्हणजे काय एक्झॅक्टली, जर सपोज एक गोष्ट गिवन दिली आहे आणि त्याच्यावरून दुसरी प्रूव्ह करायची, हा झाला थेरम, आणि जी प्रूव्ह केलंय ते गिवन असेल आणि जे गिवन होतं ते प्रूव्ह करायचं, याला म्हणतात कॉन्वर्स. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, हा काय झाला पायथागोरस थेरम. आता काय असेल तर हायपोटेन्यूस म्हणजे तो हायपोटेन्यूस जो आहे त्याचा स्क्वेअर आणि एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे गिवन दिला असेल स्टेटमेंट, आणि त्याच्यावरून जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करायचं, हा असेल त्याचा कॉन्वर्स. आता या ठिकाणी स्टेटमेंट काय बघू, इन अ ट्रायंगल, फक्त या ठिकाणी सिंपल ट्रायंगल आहे का, राईट अँगल ट्रायंगल आहे का, नाही राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करायचा आहे. सो इन अ ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द वन साइड इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड, म्हणजे एका साईडचा स्क्वेअर म्हणजे एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर आपल्याला दिलेला असेल. ठीक आहे, काय दिलं, इन ट्रायंगल एबीसी एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे आपल्याला गिवन दिलंय. त्यानंतर प्रूव्ह करायचंय की हा अँगल एबीसी जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता आपण काय करणार प्रूव्ह करण्यासाठी, की आपल्याला प्रूव्ह जर करायचंय बाबा की हा एबीसी राईट अँगल ट्रायंगल आहे, तर आपण त्याच्या बाजूला एक ट्रायंगल पीक्यूआर राईट अँगल ट्रायंगल घेऊ. त्या पीक्यूआर मध्ये कसा घेऊ, आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये ट्रायंगल पीक्यूआर राईट अँगल ट्रायंगल घ्यायचं, आपण कसं घ्यायचंय तर ही एबी जी साईड आहे ती पीक्यू शी कॉन्ग्रट असेल आणि ही जी बीसी साईड आहे ती क्यूआर शी कॉन्ग्रट असेल. अशा पद्धतीने आपण एक ट्रायंगल कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ केला. कसा ड्रॉ केला, तर एक राईट अँगल ट्रायंगल पीक्यूआर ड्रॉ केला, त्यामध्ये एबी साईड ही पीक्यू साईड शी कॉन्ग्रट असेल, बीसी साईड या क्यूआर साईड शी कॉन्ग्रट असेल, आणि अँगल पीक्यूआर जो आहे हा अँगल पीक्यूआर 90 डिग्रीचा, कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे, हे आपण ड्रॉ केलं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह करताना लक्ष द्या, काय प्रूव्ह आपण, तर ह्या एबीसी आणि पीक्यूआर ट्रायंगल मध्ये बघू. सो इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर, अँड ट्रायंगल पीक्यूआर, हे एबीसी आणि पीक्यूआर ट्रायंगल मध्ये काय, तर एबी आणि पीक्यू हे काय एकमेकाच्या करस्पॉन्डिंग साइड आहेत. एबी आणि पीक्यू या करस्पॉन्डिंग साइड काय, तर कॉन्ग्रंट आहे. मग आपण काय म्हणू, एबी इज अ कॉन्ग्रंट टू, एबी इज अ कॉन्ग्रंट टू पीक्यू. काय म्हणू आपण, एबी इज कॉन्ग्रंट टू पीक्यू. ठीक आहे, गिवन दिले आपल्याला एक, ठीक आहे, एबी इज अ कॉन्ग्रंट टू पीक्यू. त्यानंतर बीसी आणि क्यूआर सुद्धा काय आहेत, एकमेकाच्या करस्पॉन्डिंग साइड आहेत आणि ते आपण आपल्या कन्स्ट्रक्शन नुसार काय तर कॉन्ग्रंट आहे. आपण काय म्हणू, बीसी इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू, बीसी इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू. आता या ठिकाणी कॉन्ग्रंट म्हणजे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट प्रूव्ह करू शकतो, पण त्यासाठी काय लागेल की आपल्याला हे अँगल सुद्धा इक्वल लागतील किंवा ही साईड सुद्धा इक्वल लागेल. मग त्या अगोदर आपण काय करू, तर या अगोदर आपण या पीक्यूआर मध्ये पायथागोरस थेरम जर युज केला तर काय होईल, पायथागोरस थेरम. मग आपण अगोदर काय करू, पायथागोरस थेरमचा युज करू, कारण आपण कॉन्ग्रंट प्रूव्ह करता, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट प्रूव्ह करण्याचा विचार केला, कारण या ठिकाणी हा अँगल जर 90 दाखवायचा असेल तर ह्या अँगल आणि हा अँगल दोघांना दोन्ही ट्रायंगल दोघांना एकमेकांना कॉन्ग्रंट दाखवा लागतील. हे ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाले तर आपण एबीसी काय म्हणू शकतो, राईट अँगल ट्रायंगल म्हणू शकतो, कारण पीक्यूआर जर 90 असेल तर एबीसी पण 90 म्हणता येईल. किंवा दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या सर्व साईड करस्पॉन्डिंग साईड एकमेकाशी कॉन्ग्रंट असतात आणि सर्व अँगल कॉन्ग्रंट असतात करस्पॉन्डिंग, त्यामुळे पीक्यूआर हा एबीसीचा करस्पॉन्डिंग अँगल आहे. पण त्यासाठी आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवा लागतील. या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी दोन गोष्टी तर आपल्याकडे आहेत, एबी आणि पीक्यू, आणि बीसी आणि क्यूआर. मात्र अजून एक गोष्टीची गरज आहे, त्यासाठी आपण ती गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला एक साईड प्रूव्ह करावं लागेल. त्यासाठी काय करू, तर पीक्यूआर मध्ये आपण हायपोटेन्यूस पायथागोरस थेरमचा युज करून बघू. तर बघा, एक पायथागोरस थेरम आपण पीक्यूआर मध्ये युज करू. सो इन ट्रायंगल पीक्यूआर काय म्हणू, इन ट्रायंगल पीक्यूआर, अँगल पीक्यूआर इज 90 डिग्री, पीक्यूआर हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे आपण पायथागोरस थेरम या ठिकाणी युज करू शकतो, कारण राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम आपण युज करता येतो. तर या ठिकाणी पायथागोरस थेरम काय सांगतो, बाय पीटी, पीटी म्हणजे पायथागोरस थेरम. ठीक आहे, पायथागोरस थेरम काय सांगतोय, स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड. हायपोटेन्यूस काय आहे, तर पीआर आहे. सो पीआर चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, पीक्यू स्क्वेअर प्लस क्यूआर स्क्वेअर.
पीक्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर हे झालं तुमचं पायथागोरस थेरमनुसार स्टेटमेंट. आता मला सांगा पीक्यूच्या ठिकाणी तुम्ही एबी लिहू शकता, कारण गिवन मध्ये काय म्हटलंय पीक्यू आणि एबी एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. नंतर पीक्यूच्या ठिकाणी तुम्ही एबी लिहू शकता एबी स्क्वेअर प्लस क्यू आरच्या ठिकाणी काय लिहू शकता क्यू आरच्या ठिकाणी बीसी लिहू शकता, कारण क्यू आर आणि बीसी एकमेकांना कॉन्ग्रंट म्हणले म्हणजे काय येईल तुमचं पी आरचा स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. कसं आलं तर आपण पीक्यूआर मध्ये पायथागोरस थेरम वापरला तर हा पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर हे स्टेटमेंट आलं. मात्र आपण कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलंय तर कन्स्ट्रक्शन आपण अशा पद्धतीने केलंय की एबी आणि पीक्यू हे एकमेकांना कॉन्ग्रंट असतील आणि बीसी आणि क्यू आर एकमेकांना कॉन्ग्रंट असतील इक्वल असेल, म्हणून पीक्यूच्या ठिकाणी एबी लिहू शकता कारण ते इक्वल आहे आणि क्यू आरच्या ठिकाणी बीसी लिहू शकतो कारण ते इक्वल आहे. याचं रिझन जर लिहायचं असेल तर तुम्हाला लिहावं लागेल बाय कन्स्ट्रक्शन. बाय कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन मधून आपण असं म्हटलंय की हे एकमेकांना इक्वल आहे. मग आता मला सांगा ऍक्च्युली गिवन काय दिलंय, तर गिवन दिलंय एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर, म्हणजे या एबी स्क्वेअर आणि बीसी स्क्वेअरच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता एसी स्क्वेअर लिहू शकता. म्हणजे स्टेटमेंट काय फॉर्म होईल तर ते स्टेटमेंट असं फॉर्म होत आहे की पी आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर फॉर्म झालं. कशामुळे तर याचं रिझन असेल की एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर काय आहे तर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे एसी स्क्वेअर आहे, त्यामुळे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल एसी स्क्वेअर. या दोघांची ऍडिशन ही एसी स्क्वेअर आहे. दोघांचं स्क्वेअरिंग जर काढून घेतलं तर काय प्रूव्ह होत आहे पी आर इज इक्वल टू एसी. काय प्रूव्ह झालं पी आर आणि एसी हे एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. म्हणजे काय होईल तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की ही थर्ड जी साईड आहे पी आर आणि एसी हे सुद्धा एकमेकांना कॉन्ग्रंट झाले. अशा पद्धतीने आलं तर काळजीपूर्वक लक्ष द्या पी क्यू आर ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम वापरला तर पायथागोरस म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड. पायथागोरस पी आर होता तर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर हे स्टेटमेंट आलं. त्यानंतर आपण पी क्यू आणि एबी हे एकमेकांना कॉन्ग्रंट दाखवले, म्हणजे पी क्यूच्या ठिकाणी एबी आणि क्यू आरच्या ठिकाणी बीसी हे कशानुसार कन्स्ट्रक्शन नुसार. सो या ठिकाणी एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर फॉर्म झालं. आता एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर काय ते एसी स्क्वेअर हे गिवन आहे, त्यामुळे एबी स्क्वेअर आणि बीसी स्क्वेअरच्या ठिकाणी एसी स्क्वेअर लिहिलं, म्हणजे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर आलं. दोघांचं स्क्वेअरिंग काढून घेतलं तर पी आर इज इक्वल टू एसी तयार झाला. मग आपल्याला थर्ड साईड सुद्धा मिळाली. आता या ट्रायंगल मध्ये जर बघितलं तुम्ही दोन ट्रायंगल मध्ये तर काय झालं एबी आणि पी क्यू हे एकमेकांना कॉन्ग्रंट बनले आपल्या कन्स्ट्रक्शन नुसार, बीसी आणि क्यू आर सुद्धा कन्स्ट्रक्शन नुसार कॉन्ग्रंट बनले, आणि आता आपण जे प्रूव्ह केलं त्या प्रूफ नुसार एसी आणि पी आर सुद्धा काय आले एकमेकांना कॉन्ग्रंट आले. ठीक आहे, ऑलरेडी हे गिव्हन होतं दोन साइड करस्पॉन्डन्स साइड कॉन्ग्रंट आणि ही तिसरी साइड आता आपण प्रूव्ह केली. बघा इथे काय केलं प्रूफ पी आर इज इक्वल टू एसी, त्यामुळे आता आपण हे दोन ट्रायंगल काय म्हणू शकतो तर कॉन्ग्रंट म्हणू शकतो बाय एस 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 टेस्ट. आपण बघितलेले नाईन्थ मध्ये आपण कॉन्ग्रन्सी बघितलेली आहे. ठीक आहे, मग आता काय म्हणणार आपण या ठिकाणी इन ट्रायंगल काय म्हणणार आपण इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर, एबीसी आणि पी क्यू आर ट्रायंगल मध्ये साईड ए बी इज कॉन्ग्रंट टू साईड पी क्यू, साईड बी सी इज कॉन्ग्रंट टू साईड क्यू आर. कुठून आलं हे कन्स्ट्रक्शन नुसार, कुठून आलं हे कन्स्ट्रक्शन, कारण कन्स्ट्रक्शनच आपण कशा पद्धतीचं केलंय की ही एबी आणि पी क्यू आणि बीसी आणि क्यू आर या साईड काय तर कॉन्ग्रंट असतील. आणि थर्ड आपण प्रूव्ह काय केलं आता तर थर्ड याला जर इक्वेशन तुम्ही नाव दिलं फर्स्ट, याला जर इक्वेशन फर्स्ट नाव दिलं तर तुम्ही इथे काय म्हणू शकता तर एसी इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू पी आर बाय इक्वेशन थर्ड. काय म्हणणार तुम्ही इक्वेशन थर्ड. मग या तीनही साईड झाल्या, सो ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल पी क्यू आर बाय एस 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 टेस्ट. साइड साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले तर कॉन्ग्रंट प्रूव्ह झाले. आणि आपण माहित आहे की जेव्हा दोन ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रंट होतील तेव्हा त्याच्या सर्व साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स या कॉन्ग्रंट असेल आणि सर्व करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रंट असेल. मग मला सांगा या एबीसी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे तर पी क्यू आर आहे. मग या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही अँगल एबीसी इज कॉन्ग्रंट टू अँगल पी क्यू आर, याचं रिझन काय येईल सी ए सी डी, सी ए सी डी करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट अँगल. मग पी क्यू आर ऑलरेडी कितीचा गिवन दिलाय तुम्हाला तर पी क्यू आर चा कन्स्ट्रक्शन नुसार पी क्यू आर 90 चा घेतलाय, म्हणजे तुमचा एबीसी पण किती येईल 90 डिग्रीचा येईल, एबीसी पण काय येईल 90 डिग्रीचा. मग या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही देअरफोर अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की जेव्हा एका ट्रायंगलची एका साईडचा स्क्वेअर या दुसऱ्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो तेव्हा तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलच असतो, अँगल एबीसी हा 90 चाच असतो. हा कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम या ठिकाणी प्रूव्ह होतोय. आय होप लक्षात आलं असेल, अगदी सिम्पल आहे, फक्त कन्स्ट्रक्शन व्यवस्थित घ्यावं लागतं. कन्स्ट्रक्शन मध्ये दुसरा ट्रायंगल असा घ्यावा लागतो राईट अँगल ट्रायंगल की एबी आणि पी क्यू कॉन्ग्रंट असेल आणि बीसी आणि क्यू आर कॉन्ग्रंट असेल. त्यानंतर पायथागोरस थेरम वापरून आपण एसी आणि पी आर इक्वल दाखवलं,
या ट्रायंगल मध्ये आणि त्यानंतर आपण हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवले आणि दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल पण कॉंग्रुएंट आले आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट आले म्हणजे एबीसी पण 90 डिग्रीचा फॉर्म झाला. आई होप हे सर्व लक्षात आलं असेल. एकदा सर्व गोष्टी आज शिकलेल्या रिकॉल करू आणि यानंतर थांबू. काय म्हणले, सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, की ज्या वेळेस एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये जो अल्टिट्यूड आहे तो हायपोटेन्यूस वर ड्रॉ केला असेल तर त्यावेळेस तयार होणारे दोन ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतील. हे तीनही ट्रायंगल हे सांगतोय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम. हे आपण शिकलो फर्स्ट. त्यानंतर काय शिकलो आपण, जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन काय सांगतोय, सपोज एक राईट अँगल ट्रायंगल असेल आणि हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याच्या काय केलं आपण, हायपोटेन्यूस वर जर अल्टिट्यूड ड्रॉ केला, सपोज हा एबीसी राईट अँगल ट्रायंगल होता आणि हा बीडी हायपोटेन्यूस वर आपण काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर तो जो बीडी अल्टिट्यूड आहे तो या एडी आणि डीसी म्हणजे हायपोटेन्यूस जो डिवाइड झाला दोन पार्ट मध्ये त्याचा जॉमेट्रिक मीन असेल. म्हणजे काय, तर बीडीचा स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी असेल. हे आपण जॉमेट्रिक मीन फॉर्म्युला बघितला. ठीक आहे, तसंच या ठिकाणी दिलंय क्यूएस स्क्वेअर इज इक्वल पी एस इंटू एस आर, कारण आपण जो ऍक्च्युअली थेरम सॉल्व केला त्या ठिकाणी पी क्यू आर ट्रायंगल घेतला होता म्हणून तो फॉर्म्युला तयार झाला. इथे मी एबीसी ट्रायंगल घेतला तर हा फॉर्म्युला तयार होईल. पण फॉर्म्युला काय, दॅट अल्टिट्यूड स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दॅट हायपोटेन्यूस डिवायडेड सेगमेंट, हा त्याचा जनरल फॉर्म्युला असेल. त्यानंतर पायथागोरस थेरम काय शिकलं, पायथागोरस थेरम मध्ये आपण शिकलो की एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड, म्हणजे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा त्याच्या उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरचा सम एवढा असेल. हे आपण म्हटलं पायथागोरस थेरम नुसार. त्याचा कॉन्वर्स काय सांगतोय, की एका ट्रायंगल मध्ये एका साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो, म्हणजे त्यातला एक अँगल 90 डिग्रीचा असतो. हे आपण कॉन्वर्स नुसार बघितलं. आणि लास्ट काय बघितलं आपण, 30-60-90 थेरम काय सांगतोय, की अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस आणि अपोजिट साइड ऑफ द 60 डिग्री इज रूट 3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस. आणि 45-45-90 थेरम काय सांगतोय, की अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेल्या आहेत. आय होप या व्यवस्थित समजल्या असेल. याला व्यवस्थितरित्या जर केलं तर जो प्रॅक्टिस सेट 2.1 आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करायचा आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी अगदी इझी जाईल. आणि हा महत्वाचा एक टॉपिक आहे, त्यामुळे याला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करावं लागेल. आय होप आजचं लेक्चर समजलं असेल. थँक्यू.